हंड्रेड डेज मालिकेच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की राणी तिवारीला गाडी काढायला सांगते. आता या भागामध्ये अजय विक्कीला भेटायला निघतो. इथे राणी आणि तिवारी गाडी घेऊन विक्कीला थांबवायला निघतात. तेवढ्यात राणीला पटवर्धनांचा फोन येतो आणि ते तिला विक्की बद्दल विचारतात. तेव्हा ती त्यांना सांगते, त्याने माझ्या विरोधात मनात राग धरलाय आणि या सर्व प्रकरणात तो मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय. अजयला शेलार मध्येच थांबवतो. दोघेही विक्कीने बोलवलेल्या ठिकाणी जायला निघतात. पटवर्धन विक्कीला थांबवून घरी येऊन जायचा प्रयत्न करतात, पण विक्की त्यांचं ऐकत नाही आणि त्यांच्या हातातून चावी घेऊन निघून जातो. राणी तिवारीला पैसे देऊन विक्कीला संपवायला सांगते. तेव्हा तिवारी त्याच्या माणसाला फोन करून भेटायला बोलवतो. अजय आणि शेलार विक्कीची वाट बघत उभे असतात. इथे राणी तिवारीला विक्कीला थांबवायला सांगते. राणी गाडीमधून उतरते आणि विक्कीकडे त्याचा मोबाईल मागते, पण विक्की तिला मोबाईल देत नाही. तेव्हा तिवारी त्याला पिस्तोलची भीती दाखवतो आणि विक्की राणीला मोबाईल देतो. त्यात धनंजयच्या केस संबंधी पुरावे असतात म्हणून ती मोबाईल मधून सिम कार्ड काढून घेते. विक्की तिथून थोडं पुढे जातो आणि अजयला मेसेज करून हायवेवर भेटायला बोलवतो. अजय आणि शेलार तिथून हायवेला जायला निघतात. इथे राणी आणि तिवारी विक्कीला मारण्यासाठी ट्रकवाल्याला पैसे आणि त्याचा फोटो देतात. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी कट्टा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स व गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.